नमस्कार. आध्यात्मिक जीवनात आपले स्वागत आहे. आज गुरुचरित्राच्या 29व्या अध्यायाची कथासार सांगत आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्रिमूर्ती राजा गुरुतोची माझा, कृष्णा तरी वास करुणी ओजा. सुभक्त तेथे करिता आनंदा, ते सूर स्वर्गी पाहती विनोदा. मागच्या अध्यायात श्री गुरुंनी विभूती त्या मातंगाच्या अंगाला लावतात, त्याला 7 जन्माचे स्मरण झाले. हे बघून त्रिविक्रम भारतीने श्री गुरूंना भस्म महात्म्य विचारले. तेव्हा श्री गुरु त्याचे जिज्ञासा बघून आनंदित झाले आणि त्रिविक्रम भारतीला भस्म महात्म्याची कथा सांगू लागले. पूर्वी कृतयुगामध्ये वामदेव नामाचा शुद्ध अंतकरणाचा ब्राह्मण होता. तो खूप ब्रह्मज्ञानी होता. नेहमी अंगाला भस्म लावून व्याघ्रवस्त्र धारण करून अनेक क्षेत्रांना भेटी देत असे. त्याने आपल्या बायको मुलाचा त्याग करून तो फिरत फिरत क्रौंचा राहण्यात आला. तो भाग संपूर्ण निर्मनुष्य होता. घनदाट जंगल होते. त्या जंगलात एक ब्रह्मराक्षस होता. तो नरमास खात असे. वामदेवाला पाहताच आज आपल्याला चांगले भस्म सापडले म्हणून खुश होतो आणि त्याच्या अंगावर झडप घालतो. वामदेवाच्या अंगावर झडप घातल्याबरोबर त्याच्या अंगाचे भस्म त्या ब्रह्मराक्षसाच्या अंगाला लागले. त्याच्या बुद्धीत बदल झाला. त्याला आपले पूर्वजन्म लक्षात येऊ लागले. तो लगेच वामदेवाच्या पाया पडला. तुम्ही साक्षात ईश्वर बनूनच इथे आला आहात. तुमच्या दर्शनाने मी पावन झालो. आपणच माझे रक्षण करा. तेव्हा वामदेवाने त्याला उठवले, त्याची चौकशी केली. तू कोण आहेस? कोणत्या कुळातला आहे? त्या ब्रह्मराक्षसाने श्री गुरूंना सांगितले, मला माझ्या 25 जन्माचे स्मरण झाले. मी आधी यवनाचा राजा होतो. फार क्रूर होतो. सर्व लोकांचा छळ करत होतो. अनेक राज्यातील प्रजेला खूप त्रास दिला. अनेक स्त्रियांचा उपभोग घेतला. पतिव्रता, विधवा, रजस्वला अशा अनेक स्त्रियांशी उन्मत्तपणे वागलो. मी इतका विषयासक्त झालो होतो, त्यामुळे माझे शरीर रोगी झाले आणि मला क्षयरोगाने पछाडले. त्यामुळे इतर राज्याने आक्रमण करून माझे राज्य जिंकून घेतले आणि माझा अंत झाला. यमाने मला नरकात टाकले. तिथे मी भुकेने त्रासून गेलो. मला प्रेतवंशात नेले. नंतर अनेक प्राण्यांचा जन्म झाला, जसे व्याघ्र, जीवाची हिंसा करणारा अजगर, लांडगा, डुक्कर, सरडा, कुत्रा, जंबू, हरण, ससा, ससाना, माकड, घार, मुंगूस, गाढव, मांजर अशा अनेक प्रकारच्या प्राण्यांचे जन्म मला घ्यावे लागले. नंतर 25व्या जन्मात मी ब्रह्मराक्षस झालो. अशा प्रकारे आपला पूर्वजन्माचा इतिहास त्या ब्रह्मराक्षसाने वामदेवांना सांगितला आणि म्हणाला, आता मला पुनर्जन्म देऊ नका, माझा उद्धार करा. आपण माझ्यासाठी देवासारखेच धावून आलेत. तेव्हा वामदेव त्या ब्रह्मराक्षसाला सांगतात, मी काही देव नाही. मी जे अंगाला भस्म लावले आहे त्याचा हा महिमा आहे. तो तुझ्या अंगाला लागल्यामुळे तुला हे सर्व ज्ञान झाले. श्री शंकर हे भस्म सर्वांगाला लावतात. जे साक्षात ईश्वरच या भस्माचा मान ठेवतात, त्याचे वर्णन आम्हाला करणे अवघड आहे. यासाठी वामदेव त्या ब्रह्मराक्षसाला एक गोष्ट सांगतात. एक शिवाचा महान भक्त होता. तो नेहमी शंकराची भक्ती करत असे. नंतर त्याचा अंतकाळ जवळ आला. यम त्याला घेऊन जाण्यासाठी येतात. तेव्हा तेथे शिवदूत त्याला घेऊन जाण्यासाठी येतात. शिवदूत यमाला म्हणतात, यांना मी विमानात घेऊन जाईन. त्याचे कारण तो शिवभक्त आहे. रोज तो भस्म लावत असे. कपाळावर, दंडावर, छातीवर भस्म आहे. यापुढे यमदूतांना सूचना देण्यात आली की ज्या भक्तांना अंगाला भस्म लावलेला आहे आणि रुद्राक्ष घातले असेल त्यांना फक्त शिवदूतच घेऊन जातील, अशी गोष्ट सांगतात. ब्रह्मराक्षसाने जेव्हा ही गोष्ट ऐकली तेव्हा वामदेवांनी सांगितले, मी पूर्वी काही पुण्य केले होते, त्यामुळे मला तुमचे दर्शन झाले आणि भस्म माझ्या अंगाला लागल्यामुळे मला आपले दोष कळले आणि भस्म महात्म्य कळले. गायीच्या गोवऱ्या यज्ञात टाकून जे भस्म तयार होते त्या यज्ञाच्या विभूतीलाच भस्म म्हणतात. विधीपूर्वक मंत्र लावून जे भस्म लावतात ते देवलोके जातात. त्यांना तेथे मानाचे स्थान मिळते. जरी मंत्र आले नाही, नुसता आपण भस्माचा टिळा लावला तरी आपली भावशुद्धी होते. ब्रह्मचारी, गृहस्थाश्रमी, वानप्रस्थाश्रमी सर्व लोकांनी भस्म लावावे. अशा प्रकारे स्वतः शंकराने भस्माचे महात्म्याचे वर्णन सांगितले आहे. श्री वामदेव हे स्वतः नरसिंह सरस्वतीच होते. लोकांचा उद्धार करण्यासाठी ते गावोगावी जात असत. त्या ब्रह्मराक्षसाला स्वतः गुरुच्या हातानेच भस्म लावल्यामुळे त्याचा उद्धार झाला. त्याला शिवदूतांनी विमानात बसवून स्वर्गात नेले. भस्म हे स्वतःच्या गुरुच्या हाताने लावले असता जास्त पुण्य मिळते.
अशा प्रकारे श्री गुरूंनी त्रिविक्रम मूर्तीला भस्म महात्म्य वर्णन केले. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया.